गुजरातमध्ये भाजप बालेकिल्ला राखण्यात यश मिळवणार की नाही याची जेवढी उत्सुकता देशाला लागली आहे तेवढीच उत्सुकता हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवणार का याबाबत लागली आहे. कारण 1990 पासून सत्तांतराची परंपरा हिमाचलच्या जनतेनं कायम ठेवली आहे. त्यामुळे परंपरेनुसार हिमाचलची जनता भाजपकडे सत्ता सोपवणार की काँग्रेसलाच पसंती देणार याबाबतचा हा रिपोर्ट. पंतप्रधान मोदींनी दिल्लीत सत्तेचा झेंडा रोवल्यापासून भाजपच्या विजयाचा वारू चौखोर उधळलाय. आता हा वारू हिमाचल प्रदेशमध्येही अशीच घौडदौड करणार का हा प्रश्न आहे. इतर राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीत मोदी शाह जोडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मग झारखंड असो उत्तराखंड असो की हरियाणा या सर्व विधानसभा मोदींच्या नेतृत्वात लढण्यात आल्या. मात्र हिमाचल प्रदेशाबाबतीत भाजप थोडा बॅकफूटवर गेलेला दिसतोय. काँग्रेसनं मुख्यमंत्री असलेल्या राजपूत समाजाचे वीरभद्र सिंह यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपलाही राजपूत समाजाचेच प्रेमकुमार धुमल यांचा चेहरा पुढं करणं भाग पडलंय. तसंच मोदींनी गुजरातवर लक्ष केंद्रित केल्यामुळे हिमाचलची सर्व जबाबदारी धुमल यांच्याच खांद्यावर टाकण्यात आली. हिमाचलमध्ये राजपूत समाजाचं वर्चस्व आहे. राज्यामध्ये तब्बल 35% राजपूत आहेत तर दलितांची संख्या 25% आहे. ब्राह्मण 20% असून 1.5% मुस्लिमांमधली गड्डी ही जमात आहे तर 18% इतर समाज आहे. दोन्ही पक्षांनी राजपूत चेहरा दिला असला तरी सत्तेच्या चाव्या दलित आणि ब्राह्मण मतदारांच्या हातात आहेत. काँग्रेसचा सुफडा साफ करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. तर वीरभद्र सिंहांनी मोदींच्या गुजरातपेक्षा जास्त विकास केल्याचा दावा करत राहुल गांधींनी मतदारांना साथ घातली आहे. चुनाव प्रारंभ होने से पहले ही जनता परिणाम तय कर लेती है. हिमाचल का ये चुनाव ऐसा है कि जहां कांग्रेस को भी पता है अब सुपड़ा साफ. यहां पे वीरभद्र सिंह जी बैठे हैं, लंबे लंबे भाषण नहीं करते हैं, मेक इन इंडिया, स्टैंड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्वच्छ भारत ऐसी बातें नहीं करेंगे, मगर गुजरात से ज्यादा विकास इन्होंने करके दिखाया है. सीधी बात. सत्तांतराचा ट्रेंड सुरू झाल्यापासून भाजप आणि काँग्रेसमध्ये हा 6वा सामना आहे. यापूर्वी काँग्रेसचे वीरभद्र सिंग आणि भाजपचे प्रेमकुमार धुमल यांनी 2-2 वेळा सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे 5व्यांदा हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळं वीरभद्र सिंग हे प्रेमकुमार धुमल यांचा पराभव करून भाजपचा विजयी वारू रोखणार की प्रेमकुमार धुमल हे भाजपला विजयाचं सफरचंद खाऊ घालणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह विनोद पाटील, झी मीडिया, मुंबई.